नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आपले समाज जीवन या धड्याचा स्वाध्याय सोडणार आहोत, कारण आपण आपले समाज जीवन हा धडा पूर्णपणे शिकलेलो आहोत. जर तुम्ही हा धडा बघितलेला नसाल तर या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते स्वाध्यायच्या धड्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काय करता येईल की स्वाध्याय सोडताना हा धडा पण बघता येईल. तर सुरू करूयात आपले समाज जीवन या धड्याचा स्वाध्याय. तर स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील आणि चॅनल सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे. सो वाट कसली बघताय, लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मोबाईलवर आमचे नवनवीन व्हिडिओ मिळवा. यासोबतच आमची इतिहासाची प्लेलिस्ट आहे इयत्ता 6वीची, तर तुम्ही ती बघू शकता. आता आपण बघूयात स्वाध्यायाचा पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला डॅश डॅश गरज वाटली. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नियमांची गरज वाटली. त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. दुसरी गाळ जागा आहे, माणसातील कलागुणांचा विकास डॅश डॅश होतो. आता ह्या गाळ्या जागेचं उत्तर काय आहे? समाजामुळे होतो, माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. तिसरा आहे, आपल्या काही भावनिक आणि डॅश डॅश गरजा असतात. तर आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजा असतात, त्यामुळे हे बरोबर लिहून घ्या. तर आपण ही तिन्ही उत्तरं इथे लिहिलेली आहे. हे बघा, एक पहिल्याचं काय उत्तर नियमांची, दुसरं आहे समाजामुळे, तिसरं आहे मानसिक. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. तर काय आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर उत्तर आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. प्रश्न दुसरा बघा, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर बघा, आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. खूप सोपी उत्तर आहे तुमच्या लक्षात ठेवायला. आता प्रश्न तिसरा बघू, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? प्रश्न बघा, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? याचं उत्तर आहे विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. आपला प्रश्न तिसरा आहे तुम्हाला काय वाटते? आता इथे तुमचं मत फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय वाटतं, ते दोन तीन वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. तर समाज कसा तयार होतो हे तुम्हाला काय वाटतंय? आता इथे उत्तर बघूयात आपण. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाहीये. तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. आलं लक्षात की माणसांची झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. प्रश्न दुसरा आहे, समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? समाजात अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाच्या एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. दुसरा मुद्दा आहे, तसेच समाजाचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व्यवस्था लागते. आणि तिसरा आहे समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी लागते. आपला तिसरा प्रश्न आहे, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? या प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटित जगू लागला. आपण आधी आपल्या धड्यात सुद्धा बघितलं होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाला सुरक्षितता हवी होती, त्याच्यामुळे तो समूहात राहायला लागला आणि त्याची त्याला जाणीव झाली, तो जास्त संघटित झाला. तर समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटित जगू लागला. दुसरं आहे,
समाजाच्या निर्मिती मागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. यातूनच रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. प्रश्न चौथा बघा, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असता? आता हे तुम्हाला विचार करायचा व्यवस्थेचं उत्तर लिहायचं आहे. तर आता मी हे जे उत्तर लिहिले या प्रश्नाचं तुम्ही बघून घ्या, पण तुम्ही पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करू शकता तुम्ही स्वतःच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला मुद्दा बघा, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. दुसरं आहे, समाजाला स्थैर्य व सुरक्षितता मिळू शकणार नाही. तिसरं आहे, समाजातील विविध घटकांचे एकमेकांवरचे परस्परावलंबन राहणार नाही. चौथं आहे, माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा व सुरक्षितता या गरजा भागणार नाही. आणि पाचवं आहे, समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. तर या सगळ्या अडचणींना काय झालं असतं, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर सामोरं जावं लागलं असतं. आता जो आपला प्रश्न आहे, पुढील प्रसंगी काय कराल? तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे तर तुम्ही काय कराल? यातले अनेक पर्याय, म्हणजे तुम्ही पण स्वतः विचार करू शकता की जर आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची वस्तू घरी राहिली तर आपण काय करू शकतो. तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करू शकतो म्हणजे त्या व्यक्तीची नेमकी गरज काय आहे, की डबा विसरलाय, पाण्याची बाटली विसरली आहे, पट्टी विसरली आहे, पेन विसरलाय, तर तुम्ही सरळ म्हणाल की टीचर यात काय विचार करायचा, आम्ही आमची वस्तू देऊ आमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला. तर हे देणं म्हणजेच शेअरिंग आहे, हे देणं म्हणजेच आपण आपल्या माणसाचा विचार करणं आहे. तर तुम्ही नक्की अशी वस्तू द्याल, आणि ज्यांच्या डोक्यात येणार नाही द्यायचं त्यांनी पण द्या, कारण जेव्हा आपल्यालाही अशी वेळ येते तेव्हा कोणीतरी आपल्याला मदत करतं. आता रस्त्यात एखादी अंध व अपंग व्यक्ती भेटली तर काय कराल? जर रस्त्यात एखादी अंध व अपंग व्यक्ती भेटली तर काय कराल? कारण प्रत्येक वेळी अंध आणि अपंग व्यक्तीला रस्ताच क्रॉस करायचा असेल असं नाही आहे ना. बऱ्याचदा असं होतं की आम्ही रस्ता क्रॉस करून देऊ, तर बऱ्याचदा असं होतं की रस्त्यात अंध अपंग व्यक्ती असते ज्याला अन्नाची गरज असते, किंवा जो भुकेला असतो, जो पैशांसाठी भीक मागत असतो, तर बऱ्याचदा आपण पैसे देण्यापेक्षा सुद्धा जर अन्न देऊ शकलो, त्याचे कुठले गरज, त्याला कुठलं अगदी थंडीत कुडकुडत असेल तर एखादं पांघरून देऊ शकलो, एखादं जॅकेट देऊ शकलो, तर या गरजा पूर्ण जास्त गरजेचं आहे की नेमकं खाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, तर या गरजांसाठी आपण काही करू शकतो का एखाद्या रस्त्यातल्या अंध व अपंग व्यक्तीसाठी, याचा विचार करू शकतो. अनेक संघटना संस्था असतात की ज्या अंध आणि अपंग व्यक्तीसाठी काम करतात, पण अशा संस्थांबद्दल कोणत्याच अंध आणि अपंग माणसांना जास्त माहिती नसते, ते रस्त्यावर फिरत असतात. तर तुम्ही इंटरनेट छान वापरत असाल, तुमच्याकडे फोन असतील, अगदी व्यवस्थित तुम्ही माहिती मिळू शकता. तर नेटवर, म्हणजे इंटरनेटवर खूप अशी माहिती आहे, खूप अशा संस्था आहेत की ज्या अंध आणि अपंग लोकांना मदत करतात. जर तुम्ही यांचे पत्ते स्वतःजवळ ठेवू शकलात एखाद्या कागदावर कायमस्वरूपी तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या बॅगेमध्ये ठेवू शकलात, आणि जर एखादा अंध आणि अपंग व्यक्ती दिसला तर तुम्ही संबंधित संस्थेला जर एखादा फोन करून सांगू शकलात किंवा त्या व्यक्तीला एखाद्या संस्थेचा पत्ता देऊ शकलात, तर कदाचित फक्त तुमच्यामुळे एखाद्या अपंग किंवा अंध व्यक्तीला निवारा मिळू शकतो, वस्त्र मिळू शकतं आणि अन्न मिळू शकतं. त्यामुळे खूप मोठ्या गोष्टी, इतकं मी पेपरमध्ये किंवा पुस्तकात वहीत लिहा असं म्हणणार नाही बिलकुल सुद्धा. तुम्ही म्हणू शकता की आम्ही मदत करू शकतो, इतकं तुम्ही पुरेसं आहे, पण याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण समाजाचा एक घटक आहोत, तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच करू शकता की वेगवेगळ्या संस्थांचे पत्ते तुमच्याकडे ठेवून अशा लोकांना नक्की मदत करू शकता. आता इथे उपक्रम दिलेले आहेत. उपक्रम आहे, शेतीची अवजारे तयार करणाऱ्या एखाद्या कारागिराची भेट घ्या. आता शेतीची अवजारे तयार करणारा एखादा कारागीर आपल्या आसपास आहे की नाही, तुम्ही म्हणा आम्हाला माहितीच नाही, आमच्या आसपास कोणी नाही, पण जर थोडंसं शोध घेतला तर आपल्याला असं बरं दिसेल की अवजारे काम करणारे जे फॅब्रिकेटर्स असतात किंवा लाकडी काम करणारे असतात, या कामामध्ये त्यांना कोणाकोणाची मदत होते त्याची एक सूची तयार करायची. तर इथे यादी तयार करायची, जसं की शेतीची अवजारे तयार करण्यासाठी लाकूड लागतो, लाकडाचे फाळ लागतात किंवा लोखंडी साहित्य लागतं, मग हे कुठून मिळतं त्यांना, हे ट्रान्सपोर्टेशन कुठून येतं, किंवा त्यांना हे सगळं कोणी आणून देतं, त्यासाठी कोणकोणते घटक आहे, त्या सगळ्यांची एक यादी करायची, क्रम करायचा. आता कसं आहे, तुम्हाला तर सगळं माहिती नसणार आहे, तर तुम्ही एखाद्या म्हणजे नेटवरनं पण तुम्हाला ही माहिती मिळू शकते, पण पर्याय की तुम्ही जर एखाद्या खरंच व्यक्तीला भेटलात आणि मग त्या व्यक्तीकडनं माहिती घेतली तर जास्त योग्य माहिती तुम्हाला मिळू शकेल. आता आणखीन एक सांगितलं आहे, जवळच्या बँकेला भेट देऊन ती बँक कोणकोणत्या कामासाठी कर्ज देते याची माहिती घ्या.
आणि खरंच खूप छान उपक्रम आहे हा, कारण कर्ज मिळतं पण नेमकं कशासाठी मिळतं? शिक्षणाविषयी मिळतं, शेतीविषयी मिळतं, उद्योगाविषयी मिळतं, घरासाठी मिळतं, गाडीसाठी मिळतं, आणखीन कशासाठी कर्ज मिळतं, काय काय सुविधा असतात, काय काय नसतात, या गोष्टींच्या माहितीने आपल्यालाच खूप मदत होऊ शकते. तिसरं आहे मानवाच्या मूलभूत गरजा व नवीन गरजा यांची यादी तयार करा. कारण आता बघा, आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण कारण फार पूर्वी जेव्हा माणूस आदिम काळात होता तेव्हा त्याची फक्त अन्न, वस्त्र, निवारा गरज होती. पण जसजसं माणूस विकसित होत गेला तसतसं त्याची गरज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य झाली. पण आता माणूस काय झालंय, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहे, जर त्याच्याकडे मोबाईलची बॅटरी संपली असेल तर तू जगू शकतो का? तुम्ही हसाल कदाचित, पण आपल्यासाठी चार्ज करणं, लाईट, वीज ही पण आपली खूप मूलभूत गरज झालेली आहे. कारण विजेशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. जर वीज नसेल तर आपले कितीतरी प्रोजेक्ट्स किंवा कंपन्या बंद पडू शकतात, त्याच्यामुळे कामकाज ठप्प होऊ शकतं. त्यामुळे वीजही आपल्यासाठी खूप गरजेची, आता महत्त्वाची मूलभूत गरज झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही म्हणाल चार्जर, मोबाईल, हे सगळं कशामुळे ऑपरेट होतं, कम्प्युटर कशामुळे ऑपरेट होतं, फक्त विजेमुळे होतं. वीज ही पण सध्याच्या काळामध्ये आरोग्य, शिक्षण याच्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशाच प्रकारे आणखीन कोणकोणत्या मूलभूत गरजा आहेत की ज्या तुम्हाला आता वाटतं की त्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या निर्माण झाल्यानंतर त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमची ही यादी जर थोडक्यात असेल किंवा मोठी जरी असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कितीही मोठी तुम्ही मेसेज सेंड करू शकता. जर तुम्हाला माझ्याबरोबर शेअर करायला आवडणार असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. सो आता आपला धडा किंवा हे धड्याचा स्वाध्याय पूर्णपणे सोडवून झालेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित हा धडा पण कळलेला आहे. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या धड्याची लिंक देते आणि त्या धड्यामध्ये या स्वाध्यायाची लिंक देते. म्हणजे तुम्हाला कुठलाही धडा किंवा स्वाध्याय तुम्हाला बघता येईल. तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट पण आहे इथं 6वीच्या, तुम्ही नक्की बघा या प्लेलिस्ट. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि अभ्यास खूप छान होईल तुमचा. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या धड्यासोबत. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, म्हणजे मलाही छान वाटेल की तुम्हाला आवडतंय की नाही व्हिडिओ बघायला. सो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत ऑल द बेस्ट, बाय.